पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत बंद जलवाहिनीमुळे प्रतिदिनी शंभर ते एकशे पन्नास महापालिकेचा दावा फोल आहे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका धरणातून प्रतिदिनी तेराशे दहा दशलक्ष लिटर पाणी घेत असताना बस्तीचे पाणी ह्यात गृहित धरण्यात आलं आहे महापालिकेचे अधिकारी त्याला दुजोरा देत आहेत त्यामुळे बंद जलवाहिनीमुळे कालव्यातून होणारी पाणी चोरी थांबली असली तरी बचत मात्र होत नसल्याचा पुढं आला आहे खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणामध्ये गतवर्षीप्रमाणे कमी पाणीसाठा असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याची चर्चा सुरू झाली कालवा समितीच्या बैठकीत शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये दोनशे दशलक्ष लिटर पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला